आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। महिला दिनानिमित्त नाशिकमध्ये स्वरभरारी मैफल उत्साहात संपन्न झाली। या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली। यावेळी व्यासपीठावर मृणाल माल पाठक, सीमाताई जाधव, नमिता राजहंस, वैशाली बोकील, भाग्यश्री चांदवडकर, प्रीती दीक्षित, मनुजा रत्नपारखी, रोहिणी पांडे, रंजना भारती आदी मान्यवर उपस्थित होते। यानंतर नेहा कोठावळे यांनी गणेश वंदनेवर नृत्य सादर केलं। अफलातून म्युझिक ग्रुपतर्फे नेहमीच नवनवीन उपक्रम राबवले जातात। यावर्षीही जागतिक महिला दिनानिमित्त स्वरभरारी हा सुमधुर हिंदी गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला। अध्यक्ष हरीशभाई ठक्कर यांची संकल्पना, तर पिंपळगाव येथील सुप्रसिद्ध कांदा व्यापारी योगेशभाई ठक्कर हे या कार्यक्रमाचे प्रायोजक होते। या कार्यक्रमात 22 महिला गायक कलाकारांचा सहभाग होता। दीपा चंदे, शिल्पा गोसावी, किरण गोसावी, सुरभी गौड, अनघा धोडपडकर, चार्मी कोठारी, मनीषा बेदरकर, मानसी राजहंस, वैदेही आठल्ले, रीमा तन्ना, रश्मी ठाकर, आस्था दानखेडे, संगीता कोते आदी गायिकांनी विविध रंगी गाणी यावेळी सादर केली। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मनुजा रत्नपारखी, रंजना भारती, प्रीती दीक्षित, रोहिणी पांडे, प्रकाश गोसावी, गिरीश ठक्कर, संजय निकम आदी प्रयत्नशील होते। तर या कार्यक्रमाचा सर्व रसिकांनी उपस्थित राहून आनंदही घेतला।